माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी स्ट्रॉबेरी फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर सध्या खूप जास्त मूड ऑफ आहे कारण की आपल्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही व्ह्यूज खूप कमी झालेले आहे खरंच तुम्हाला जर माझे केक्स आवडत असतील तर प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघत जा शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून आपले व्ह्यूज पण येतील आणि माझा वॉश टाईमसुद्धा कम्प्लीट होईल तर माझा वॉश टाईम हा खूप सारा कम्प्लीट करायचा राहिलेला आहे आणि एक व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर खूप जास्त मेहनत असते ते एक यूट्यूबरच समजू शकते पण मी एवढे सुंदर सुंदर केकचे व्हिडिओ घेऊन येत आहे तरीसुद्धा आपल्या चॅनेलवरती व्ह्यूज येत नाही त्यामुळे सध्या खूप मूड ऑफ आहे असे वाटत आहे की मी एवढे छान छान व्हिडिओ अपलोड करूनसुद्धा आपल्या चॅनेलवरती व्ह्यूज येत नाही त्यामुळे सध्या खूपच मूड ऑफ आहे पण ठीक आहे चालतं चालतच राहते कधी कमी तर कधी जास्त पण मी डिसअपॉइंटेड होणार नाही आणि रोज मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे कधी नाही तर कधी आपल्या चॅनेलवरती ट्यूज येतीलच ना आणि आपले चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल तर आज खूप जास्त गप्पा झाल्या तर चला आता आपण आपल्या विषयावर येऊ म्हणजेच आपल्या केकवरती येऊ तर हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आहे आणि तो सुद्धा हाफ के जी आहे तर मी खूप छान असा बेस बनवून घेतलेला आहे आणि त्याच्या छान अशा तीन लेअर कट करून घेतलेल्या आहे तर या केकसाठी मी टू हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून घेतली आणि तिला पूर्ण टू हंड्रेड क्रीम ही मी केकला यूज केलेली आहे फर्स्ट लेअर ठेवली तिला छान असे शुगर ने सोप केले त्यामध्ये शुगर सिरपमध्ये मी थोडासा स्ट्रॉबेरी क्रश टाकलेला आहे जेणेकरून आपल्या स्पॉन्जला पण खूप सुंदर अशी टेस्ट येईल तर सेकंड लेअरलासुद्धा सेम आपल्याला त्याच प्रोसिजर तीच प्रोसिजर करायची आहे जसे की आपण फर्स्ट लेअरला ठेवलेली आहे लेअर ठेवायचे तिला छान असे शुगर सिरपने सोक करायचे थोडीशी क्रीम अप्लाय करायची आणि भरपूर सारा असा स्ट्रॉबेरीचा क्रश अप्लाय करायचा आहे स्ट्रॉबेरीचा क्रश जेव्हा खूप जास्त आपण अप्लाय करू तेव्हाच तर आपल्या आपल्या केकला स्ट्रॉबेरीचं स्ट्रॉबेरीचा फ्लेवर येईल ना तर बघा आता ही लास्ट लेअर मी उलट करून ठेवलेली आहे आणि तिलासुद्धा थोडे शुगर शिरप सोप केले आणि थोडी क्रीम घेऊन मी पूर्ण केक हा क्रम कोटिंग करून घेतलेला आहे तर आता आपल्या केकची क्रम कोटिंग झालेली आहे आणि केक मी हा आठ इंच टीन, च्या टीनवरती ट्रान्सफर केलेला आहे तर परत आता पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम घेतलेली आहे आणि पूर्ण केक हा क्रीमनी आपण कव्हर करत आहे तर आपल्या चॅनलवर खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आलेले आहे जर तुम्ही एक होमबेकर असाल किंवा पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनेलवर आला असाल तर तुम्हाला हर नाही प्रकारचा केक आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल आहे आणि खूप इझी इझी असे आपले, आपले मराठी भाषेमध्ये मी सांगत असते एवढे सुंदर सुंदर केक्स असतात तरी सुद्धा व्ह्यूज येत नाही त्यामुळे खरंच खूप मनाला असे लागलेले आहे कारण की मी दुसऱ्यांचे सर्वांचे असे काही नाही की दुसऱ्यांना व्ह्यू येत आहेत आणि मला येत नाही सर्वांनाच व्ह्यू आले पाहिजे कारण की प्रत्येक व्हिडिओ मागे सर्वांचीच मेहनत असते पण आपल्या चॅनलला व्ह्यूजच का येत नाही हे मला खरंच समजत नाही त्यामुळे ख त्यामुळे व्हिडिओ कर करणे तर खूपच आवड झालेली आहे मला खरंच इतके दिवस तर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे आपल्या चॅनलला ॲटलीस्ट वन अँड हाफ इयर होऊन गेलेले आहेत तरीसुद्धा आपले चॅनल मॉनिटाईज झाले नाही आणि एवढा सुंदर सुंदर मी केकचे व्हिडिओ घेऊन येते तरीसुद्धा कोणी आपल्या चॅनलला व्ह्यूज करत नाही काय आहे प्रॉब्लेम जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक कमेंटचे आन्सर देत असते असे कुठलेच मा माझे माझे सबस्क्रायबर नाही माझी यूट्यूब फॅमिली नाही की त्यांच्या कमेंटचे मी आन्सर देत नाही पण तरीसुद्धा आता आपल्या चॅनलवरती व्ह्यू काय येत नाही खरंच यायलाच पाहिजे नाही तर काय सांगावे जर व्ह्यूज जर नाही आले एवढी मेहनत करूनसुद्धा जर आपले आपल्या चॅनलला व्ह्यूज नाही आले तर मी असे वाटेल की कधी नाही तर कधी माणूस थकून जातेच ना नेहमी नेहमी ते तेवढे व्हिडिओ करून एक व्हिडिओ करायला खूप जास्त मेहनत असते आणि कधी तरी मॉनिटाईज व्हायला पाहिजे ना पण काय करावे जेव्हा होईल तेव्हा होईल त्यामुळे आज आज आम आज व्हाईस ओव्हर करतानासुद्धा खूप मुडाप आहे तुम्हाला तर माझ्या बोलण्यामधून दिसतच आहे पण काय करावे आपल्याला रोज व्हिडिओ अपलोड करणे हे कंपल्सरी आहे तर आता हे न्यूट्रल जेल घेतलेले आहे त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून थोडासा स्ट्रॉबेरी सेन्स आणि रेड कलर मी टाकून मी ते छान असे रेड कलरचे जे जेल तयार करून घेतलेले आहे आणि केकवरती असे मी स्प्रेड केलेले आहे हाफ साईडनी आता परत फाईट क्रीम घेऊन मी नूर वन हे नोज घे 嗯。Um नोजल घेतलेले आहे आणि ते असे पायपिंग बॅगमध्ये टाकलेले आहे आणि स छान असे आपण रोजेट काढून घेणार आहे तर खूप सुंदर असे डेकोरेशन झाले होते तर आता आपण साईडने थोडीशी आपण टिचकी मारून एका साईडने आपण डेकोरेशन करून घेऊया तेच आपण न्यूट्रल जे उरलेले होते ते मी बोटाच्या सहाय्याने अशी टिचकी मारून घेत आहे जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर असे डेकोरेशन दिसत होते रेड आणि व्हाईट हे कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर असते आणि कस्टमरला सुद्धा खूप जास्त आपला केक आवडा या कस्टमरनी माझ्याकडे फर्स्ट टाइमच केकची ऑर्डर दिली होती आणि ह्या सर्व ऑर्डर्स ह्या माझ्या सर्व ऑर्डर्स ह्या माझ्या माझ्या सोसायटीमधूनच मा असतात मला आतापर्यंत यूट्यूबवरून कुठलीही ऑर्डर आली नाही जर तुम्हाला मी खारघरम खारघर येथे राहते खारघर सेक्टर फोर्टी जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल केकची तर नक्कीच तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला डायरेक्ट मॅसेज करू शकता आणि तुमच्या केकची ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता तर असे काही गार्निशिंग मी लावून घेतलेले आहे आणि आता थोडेसे आपण गार्निशिंग लावून घेतलेले आहेत आणि आता थोडेसे आपण त्यावरती सुंदर असे आपण थोडेसे सिल्वर स्प्रेस करून घेऊया तर आता जे रोजेट आहे त्यावरती आपण एक एक चेरीज ठेवून घेऊया जेणेकरून खूप सुंदर असे कॉम्बिनेशन दिसेल तर केक हा सिम्पल होता पण दिसायला खूप सुंदर होता जर तुम्ही आपल्या या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे बाजूला असलेले घंटीचे आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला बघायला वाटे मिळेल तर आजच्या केकचे डेकोरेशन कसे झालेले आहे हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडले असे तर लाईक करायला विसरायचे नाही आणि कमेंटसुद्धा करायला विसरायचे नाही तर एक हॅपी चे टॅग लावलेले आहे आणि केक वरती आई असे नाव टाकलेले आहे तर हे आहे आपल्या केक चे फायनल लुक थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी